इंग्रजी नववर्षामध्ये पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण 3 दिवसाचा असतो. 14 तारखेला रविवारी भोगी आहे आणि 15 तारखेला मकर संक्रांत आहे सोमवारी. त्यानंतर किंक्रात आहे 16 तारखेला. अशा पद्धतीने हे 3 दिवस सणाचे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या पद्धतीने आपण खण घ्यायचा आहे हा 5 किंवा 7 असा असतो. स्वच्छ पाण्याने धुऊन आपण याला या पद्धतीने लाल किंवा सफेद रंगाचा धागा बांधून घ्यायचा आहे वस्त्र म्हणून. त्यानंतर त्याला 5 हळदीकुंकवाचे बोटे लावायचे आहेत या पद्धतीने. त्यानंतर यामध्ये आपण अक्षदा वाहायचे आहेत. या 5 संक्राती एक देवाला द्यायचे असते, एक तुळशीजवळ आणि 1 विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये ठेवायचे असते. 3 दिवस ज्या दिवशी आपण भोगी दिवशी संध्याकाळी या संक्राती पुजल्या जातात, भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून झाकून ठेवले जाते आणि संक्रांती दिवशी म्हणजेच 15 तारखेला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून यामधले जे आपण या दिवसामध्ये शेतामध्ये येणारे हरभरा, गाजर, ऊस, भुईमुगाच्या शेंगा, वाटाणा, बोरे, तीळ आणि गूळ हे त्या येणाऱ्या सवाशीन बायकांना आपण वाण म्हणून द्यायचे असते. शिल्लक राहिलेला वाण यामध्ये भरून ज्या बायका हळदीकुंकवाला येतात त्यांना आपण तो दान करायचा असतो. इथे आपण कुलदेवता आणि गणेश पूजन इथे करून घेणार आहोत. त्यांना नैवेद्य म्हणून इथे 2 खोबऱ्याच्या वाटी ठेवलेल्या आहेत. पहिली सुपारी ही गणेशाची आहे आणि दुसरी कुलदेवतेचे. तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल. इथे आपण दीप प्रज्वलन करून घेतलेले आहे आणि आता आपण यावरती हा वाण ठेवायचा आहे. 5 खण आणि 1 पंक्ती या पद्धतीने आणायची आहे. त्या पंक्तीमध्ये तीळ गुळ टाकून या पद्धतीने आपण झाकून ठेवणार आहोत. प्रत्येकाला फूल वाहायचं आहे आणि आता आपण गोड नैवेद्य दाखवणार आहोत. भोगे दिवशी आपण बाजरीचा आणि भोगीच्या भाजीचा नैवेद्य दाखवलेला आहे. इथे गणपतीची, कुलदेवतेची, स्वामी समर्थांची आरती म्हणायची आहे आणि सर्वांनी पुरणपोळीचा स्वाद घ्यायचा आहे. तुमच्या भागानुसार या दिवशी काय बनवत तुमच्याकडे पूजा करण्याची जशी पद्धत असेल तशी तुम्ही हे तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत. मग आपल्या पदराने त्या संक्रांतीला असं पकडायचं आणि तो वाण सुवासिन बायकांच्या वटीमध्ये द्यायचा आणि उकाणा घ्यायचा. या पद्धतीने हळदीकुंकवाचा आनंद लुटायचा आणि तिळगुळाचा गोड प्रसाद देऊन शुभेच्छा द्यायच्या. धन्यवाद.